हॅलो, हाय, वेलकम टू इट्स केतकी चॅनल. आणि आज आपण एका नवीन ठिकाणी चाललो आहे. मला आणि म्हणजे आम्हा दोघांना पण हे ठिकाण खूप आवडतं. सो मी आज तुम्हाला पण आमच्यासोबत दाखवते. सो चला जाऊ आपण. पण जे मी म्हटलं होतं त्या ठिकाणी आत्ता आपण आलो आहे. सिटी ऑफ लेक भोपाळ बोट क्लब. सो आपण पोचतोय. येस. आणि हे आहे बडा तलाव. मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देते. 1500 वर्षापूर्वी राजा भोजने एशियामधील सगळ्यात मोठे आर्टिफिशियल लेक स्किन डिसीज दूर करण्यासाठी बनवला होता. भोपाळचे हे सगळ्यात मोठे तलाव असल्यामुळे याला बडा तलाव असं म्हणतात. आणि अजून याला 2-3 नावाने संबोधले जाते, जसं की भोपाळ का बडा तलाव, त्याला भोजताल, बडा तलाब किंवा अप्पर लेक अशा नावानेसुद्धा ओळखले जाते. बडा तलाब हा एशियातील सगळ्यात मोठा तलाव आहे आणि या तलावाचे कॅचमेंट क्षेत्र हे 361 किलोमीटर आणि पाण्याने भरलेले क्षेत्र 31 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. या तलावाची लेंथ ही 31.5 किलोमीटर आणि डायमीटर याचे 5 किलोमीटर एवढे आहे. आणि अजून या तलावाचे पाणी पूर्ण भोपाळमध्ये पिण्यासाठी वापरले जाते. येस, म्हणजे प्रोसेस करतात त्या पाण्यावरती आणि मग ते पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. तसेच या तलावाच्या दक्षिणेला वनविहार राष्ट्रीय उद्यान आहे. येस, खूप सुंदर आहे, आपण ते पण परत बघू. आणि पूर्व आणि उत्तरेला लोकांची वस्ती आहे आणि पश्चिमेला कृषी क्षेत्र आहे, म्हणजे जेथे शेती केली जाते. असं हे आहे बडा तलाव. याचे व्ह्यूज एवढे सुंदर आहेत. मी रेडी आहोत बोटिंग करण्यासाठी. अशा प्रकारे आम्ही मस्त राईड करून आलो आहे. मस्त मजा आली आम्हाला दोघांना पण बोट क्लबमध्ये आल्यानंतर. ही राईड केला सर, म्हणजे नाही जर केली तर कम्प्लीटच नाही वाटत, काहीच नाही केलं असं. मला पण असं खूप आवडतं असं, कारण मी लहानपणापासून मी इकडे येतोय असं, मी लाईक फ्रेंड्स बरोबर येतो, मी नेहमी येतो असं. पण आता हल्लेली नाही, पण आली खूप येतो लाईक स्कूल टाइम स्कूल टाईममध्ये आलेलो आहे मी, कॉलेज टाईममध्ये पण आलेलो मी, खूप येतो आम्ही इकडे असं. हिला इकडे सगळं आहे आता, नवीन आहे. येस. आणि ही समोर क्रूज आहे, लेक प्रिन्सेस असं पण हिला म्हणतात. आणि संध्याकाळचा व्ह्यू बघाल तुम्ही, एवढा अमेझिंग आहे व्ह्यू, किती सुंदर वाटतंय. आणि एवढं मोठं तलाव आहे हे, तरी पण क्लीन असतं, कायम क्लीन असतं. म्हणजे आता मी 2-3 वेळा याच्या आधी पण येऊन गेले, पण क्लीनिंग मेन ठेवतात हे लोक खूप. बोट आहे, खूप सुंदर अशी बनवली आहे. आणि भारतीय युद्धपोत शिवालिक असं हिचं नाव आहे. सो अमेझिंग बनवली आहे ही पण. येस, पाहू शकता तुम्ही जवळून पण एकदम.
खूपच छान बनवली आहे. एक गिटार आहे आणि बाजूला पृथ्वी बनवले, पण ती हे वेस्ट जे आपल्या बॉटल असतात त्यापासून बनवले. ही आहे भारतीय रेल, खूप सुंदर प्रकारे बनवली आहे त्यांनी, बघू शकता तुम्ही. येस, एकदम जुन्या काळाची एकदम आठवण होऊन जाते ही ट्रेन बघितली की. आणि खूपच छान बनवली होती.